कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 25 एप्रिलच्या भागात गावकरी पंचांना बाळूने मल्लप्पाला काहीतरी मदत केली असणार असं सांगतात. माधू मात्र म्हणतो की तो एक छोटा मुलगा आहे, तो काय मदत करणार. त्यानंतर पंच तात्याला मायप्पाकडे जाऊन बाळू मल्लप्पाला मदत करतोय, पैसे देतोय असं सगळं सांगायला पाठवतात. तात्या मायप्पाला बाळू मल्लप्पाला मदत करतो याविषयी सांगतो. शिवाय त्याने मल्लप्पाला बाळूच्या पायावर डोकं ठेवताना बघितल्याचंही सांगतो. तितके तिथे बाळू येतो. सुंदरा बाळूला तो मल्लप्पाला पैशांची मदत करतोय का असं विचारते. मात्र बाळू त्यावर नाही म्हणतो आणि मल्लप्पाची महादेवावर भक्ती आहे, त्याचंच त्याला फळ मिळतंय, त्याच्या मुलीचं लग्न थाटात होणार असल्याचंही तो सांगतो. इथे देवी आई समोर असूनही तिच्या पाया पडता न आल्यानं देवप्पा मंगळूवर खूप चिडलेला असतो. मंगळूने देवीची शपथ घालून देवप्पाला तिथून निघायला सांगितल्याने देवप्पा मंगळूला काठीने मारतो. इथे मल्लप्पा गावात सगळ्यांच्या घरी आमंत्रण देण्यासाठी निघतो. त्याची सुरुवात तो बाळूपासून करणार असल्याचं रुक्मिणीला सांगतो. मल्लप्पा बाळूच्या घरी पोहोचून त्याला आमंत्रण देतो. सगळ्यात आधी बाळूलाच आमंत्रण देत असल्याचंही तो सांगतो. त्यावर सुंदरा आणि मायप्पा म्हणतात की आधी पंचांना आमंत्रण द्यायला हवं होतं. मल्लप्पाचं ते वागणं मायप्पाला थोडं विचित्र वाटतं. त्यावर मल्लप्पा बोलतो की माझ्या अडचणीच्या वेळी मला बाळूने मदत केली. त्यावर मायप्पा पैशांची मदत केली का असं विचारतात. मल्लप्पा म्हणतो की त्याच्याकडे पैसे नव्हते, मात्र तो मला योग्य सल्ला देतो, चार प्रेमाचे शब्द बोलतो असं बोलून मल्लप्पा अक्षदा बाळूच्या हातावर ठेवतो व सगळ्यांना लग्नाला यायला सांगतो. शिवाय बाळू आला तर लग्न निर्विघ्नपणे पार पडेल, तो बाळूच्या पाया पडायला जाणार. तितक्यात बाळू त्याला खुणेने थांबवतो. मायप्पा आणि सुंदराला काय चालू आहे काही समजतच नाही. मल्लप्पाच्या सांगण्यावरून मायप्पा बाळूला गायत्रीच्या लग्नाला सोडेल का, की आता गावात अजूनच दुसऱ्या वादाला तोंड फुटणार आहे. हे बघण्यासाठी पहा बाळूमाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबझ.